Hello student, I am Dr. Shirgave. Welcomes you to our online English classes, English with Shirgave sir. Here I would like to thanks my all subscribers, viewers and students who gives me a lot of support and love. Really I am grateful we are on the journey together. Many more things are yet to come. Before that I request subscribe our channel and please press the bell icon for further notifications and new updates. Hello student, welcome back. Expansion of ideas part 2, we are going to learn and discuss 5 solved examples in a simple way. I request all the students please watch this video till the end and write these notes in your notebook. विद्यार्थी मित्रहो पहिल्या पार्टमध्ये आपण बघितलेलं आहे की इयत्ता 11वी आणि बोर्ड एग्जाममध्ये एक्सपॅन्शन ऑफ आयडियाज वरती 4 गुणांसाठी प्रश्न विचारला जाणार आहे. इयत्ता 11वी मध्ये हा प्रश्न क्वेश्चन नंबर 4B मध्ये विचारला जाईल तर इयत्ता 12वी म्हणजे बोर्ड एग्जामिनेशन मध्ये हा प्रश्न क्वेश्चन नंबर 4C मध्ये 4 गुणांसाठी विचारला जाणार आहे. सो लेट अस स्टार्ट विथ फर्स्ट एग्जाम्पल. क्वेश्चन नंबर 4, एक्सपांड द फॉलोइंग आयडिया. वन शुड ईट टू लिव, नॉट टू लिव टू ईट. राईट इन अबाउट 100 and 150 वर्ड्स. या ठिकाणी एक कल्पना दिलेली आहे की माणसानं जगण्यासाठी खाल्लं पाहिजे, खाण्यासाठी जगू नये. याची मार्किंग स्कीम कशी असणार आहे पहा. एक्सपॅन्शन ऑफ द आयडियासाठी 2 गुण आहेत, प्रॉपर इंट्रोडक्शन त्याला 1 मार्क आहे आणि कन्क्ल्युजन 1 मार्क, असे एकूण 4 गुणांसाठी हा प्रश्न विचारला जाईल. याचं ॲन्सर लिहित असताना ती आयडिया व्यवस्थित एक्सपांड करावी लागेल, त्याच्यानंतर त्याची इंट्रोडक्शन ही प्रॉपर पद्धतीने, तसेच कन्क्लुजन म्हणजे एकूण 3 परिच्छेदामध्ये आपल्याला हे उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. प्लीज सी कशा पद्धतीने आपल्याला उत्तर लिहिता येईल. वन शुड ईट टू लिव, नॉट लिव टू ईट. फर्स्ट पॅराग्राफ. विदाउट फूड ऑल लिव्हिंग थिंग्स विल डाय. एव्हरी लिव्हिंग थिंग्स डिपेंड्स ऑन द फूड. द मेन पर्पज ऑफ ईटिंग इज टू लिव अँड लीड अ हेल्दी लाईफ. द फूड मे बी व्हरायटी ऑफ टाईप्स. इट इज इम्पॉर्टंट टू सपोर्ट अवर बॉडी. फॉर एक्झाम्पल ग्रेन्स, फ्रूट्स, वॉटर. फूड कॅन सप्लाय अ रिक्वायर्ड न्यूट्रियंट्स टू बॉडी. सो इट इज क्लिअर दॅट ईटिंग इज इम्पॉर्टंट टू लिव्ह. या पहिल्या परिच्छेदामध्ये आपल्याला जी आयडिया दिलेली आहे त्याच्या अनुषंगानं आपण काही वाक्य वापरलेली आहेत. काय म्हटलेलं आहे पहा की अन्नाशिवाय कोणतीही सजीव हा जिवंत राहू शकत नाही. प्रत्येक सजीव हा अन्नावरती अवलंबून असतो. जगण्याचा आणि निरोगी राहण्यासाठी किंवा आपलं आयुष्य राहण्यासाठी जेवण किंवा खानपान ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. अन्न हे विविध प्रकारचं असू शकतं. अन्न आपल्या शरीराला आधार देण्यासाठी किंवा आपलं शरीर व्यवस्थित राहण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. उदाहरणादाखल धान्य असतील, फळे, पाणी हे घटक अत्यंत पोषक आहेत आणि याचा पुरवठा शरीराला केल्यामुळं आपण जिवंत राहू शकतो. म्हणून यावरून आपल्याला स्पष्टपणे असं म्हणता येईल की एखाद्या प्राण्याला, मग तो सजीव मनुष्य असेल किंवा प्राणी असेल, जगण्यासाठी खाणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे या पहिल्या परिच्छेदामध्ये आपण काय केलेलं आहे पहा की आपल्याला जी दिलेली आयडिया आहे त्याच्या अनुषंगानं पॉझिटिव्ह मतं मांडलेली आहेत. आता दुसऱ्या बाजूला आपल्याला काय म्हणता येईल पहा. इन द सेकंड पॅराग्राफ. ऑन द अदर हँड वी शुड नॉट लिव टू ओनली ईट बिकॉज आवर मेन एम इज नॉट लिव्हिंग लाईफ टू ईटिंग ओनली. वी हॅव सो मेनी प्राईम वर्क्स अँड प्रायोरिटी इन अवर लाईफ. इट मीन्स एक्झरसाइज, वर्क, स्कूल अँड अदर ॲक्टिव्हिटीज. ओनली फूड शुड नॉट बी अ प्रायोरिटी इन अवर लाईव्ह. सो इट इज इम्पॉर्टंट टू ईट ओनली नीडफुल टू बिकम हेल्दी अँड नरिश्ड. वर्क अँड अदर सोशल ॲक्टिव्हिटीज आर ऑल्सो इम्पॉर्टंट टू लिव लाईक ईटिंग. दस वन शुड ईट टू लिव अँड नॉट लिव टू ईट. हे जे 2 पार्ट बघितले आपण दुसऱ्या बाजूला म्हटलेलं आहे की दुसरीकडं आपण फक्त खाण्यासाठीच जगू नये,
कारण आपल्या आयुष्यातला मुख्य उद्देश हा फक्त खाणं नाही आहे किंवा खाण्यासाठी जगणं नाही आहे. आपल्या आयुष्यामध्ये बरीचशी प्राथमिक कामं आहेत, प्रायोरिटी आहेत, प्राधान्य आहेत. याचा अर्थ आपल्या आयुष्यामध्ये असणारा व्यायाम असेल, इतर कामे असतील, शाळा किंवा इतर कोणतेही प्रकार असतील, याच्यासाठी आपण आयुष्यामध्ये काम करत असतो. केवळ जेवण जेवणे हा आपल्या आयुष्यामधला महत्त्वाचा घटक असू शकत नाही. म्हणजेच की आपलं आयुष्यामध्ये जिवंत राहण्यासाठी किंवा निरोगी राहण्यासाठी पौष्टिक खाणं हे आवश्यक आहे. खाण्यासारखे देखील इतर दुसरी कामं आहेत, याच्यामध्ये ती कामंसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतात. म्हणजेच काय की खाणे हा आपल्या आयुष्यामधला सर्वोत्तम पर्याय होऊ शकत नाही, तर इतर कामंसुद्धा अत्यंत महत्त्वाची आहेत. म्हणून एखाद्यानं आपल्या आयुष्यामध्ये जगण्यासाठी खाल्लं पाहिजे, खाण्यासाठी जगू नये. याचा दुसरा महत्त्वाचा अर्थ खाणे हे आपल्या शरीराला पोषक आणि निरोगी राखण्यासाठी आहे, याचा आपण विचार केला पाहिजे. सेकंड एक्झाम्पल, काही वेळेस परीक्षेमध्ये आपल्याला एखादी प्रोव्हर्ब दिली जाते, ती कशा पद्धतीने सॉल्व्ह करायची. या ठिकाणी प्रोव्हर्ब दिलेली आहे, अ बॅड वर्कमन ऑलवेज ब्लेम्स हिज टूल्स. कशा पद्धतीने एक्सप्लेनेशन देता येईल पहा. सक्सेस इज ऑलवेज डिपेंड ऑन पर्सन स्किल अँड टॅलेंट. एखाद्या व्यक्तीचं यश हे त्याच्या कौशल्य आणि हुशारीवरती आधारित असतं. देर आर टू टाईप्स ऑफ पीपल, टॅलेंटेड स्किल्ड अँड डल अनस्किल्ड. त्या ठिकाणी समाजामध्ये दोन प्रकारची लोकं असतात, जे अत्यंत हुशार आणि कौशल्यपूर्ण असतात आणि दुसरी अत्यंत नीरस, कारणं देणारी आणि अकुशल असतात. अ ट्रूली स्किल्ड पर्सन सक्सीड्स इन हिज वर्क. जे खऱ्या अर्थानं कौशल्यपूर्ण व्यक्ती आहेत ती आयुष्यामध्ये यशस्वी होत जातात, कोणत्याही कामामध्ये यश मिळवतात. ही मेक्स यूज ऑफ हिज अ टॅलेंट करेक्टली अँड गेट्स अ गुड रिझल्ट्स. ते आपल्या कामामध्ये आपल्या बुद्धिमत्तेचा योग्य आणि चांगल्या पद्धतीनं वापर करतात आणि त्यांना चांगलं यश मिळतं, चांगला रिझल्ट मिळत असतो. द स्किल्ड मेन इज व्हेरी कॉन्फिडंट इन हिज वर्क. जो कौशल्यपूर्ण व्यक्ती आहे, ज्यानं कौशल्य आत्मसात केलेलं आहे, हे कौशल्यामुळे तो अत्यंत कॉन्फिडंट, आत्मविश्वास निर्माण झालेला असतो. ही युजेस हिज ब्रेन इन द राईट वे. तो आपल्या मेंदूचा म्हणजे वैचारिक पातळीचा वापर अत्यंत योग्य पद्धतीने करतो. द टॅलेंटेड पर्सन इज गिवन द राईट अपॉर्च्युनिटी, ही मेक्स यूज ऑफ इट टू फुल, देअर बाय अचिव्हिंग हिज गोल इन अ लाईफ. जर अशा कौशल्यपूर्ण आणि हुशार व्यक्तीला आयुष्यामध्ये जरी एखादी संधी मिळाली, तर त्या तो संधीचं सोनं करतो आणि आयुष्यामध्ये निश्चितच आपलं ध्येय साध्य करतो. दुसऱ्या बाजूला काय म्हटलंय पहा. ऑन द अदर हँड, डल अँड अनस्किल्ड पर्सन फेल्स इन टू हिज वर्क. दुसऱ्या बाजूला जे अकुशल आहेत किंवा कामामध्ये अळस करणारे, कंटाळा करणारे व्यक्ती आहेत, हिज कॅपॅसिटीज आर लिमिटेड. त्यांना कौशल्य मिळवलेलं नसतं, त्यामुळे त्यांच्या क्षमता ह्या मर्यादित असतात. ही नेवर ॲक्सेप्ट हिज विकनेस. असा हा अकुशल व्यक्ती कधीही आपल्यामधली कमतरता ही स्वीकारत नाही. ही ऑलवेज गिव्ज एक्सक्युजेस फॉर हिज अ फेल्युअर. आणि त्याला आलेल्या अपयशाला तो कोणती ना कोणती सबबी किंवा कारणं देत असतो. ही ब्लेम्स हिज टूल्स फॉर हिज अ फेल्युअर. या कारणामध्ये म्हणजेच टूल्स याचा शब्दशः अर्थ हत्यार असा होतो पहा, परंतु या ठिकाणी कारणं नाचता येईना अंगण वाकडं जसं आपण म्हणतो पहा, त्याच पद्धतीनं तो आपल्या अपयशाला कोणती ना कोणती सबब ही देत असतो. ही डज नॉट वॉन्ट टू ॲडमिट दॅट ही इज अ बॅड वर्कमॅन. तो कधीही स्पष्टपणे मान्य करत नाही आहे की मी अकुशल आहे किंवा चांगला नाही आहे. ही इंटेन्शनली फॉरगॉट्स हिज लिमिटेशन्स. तो जाणीवपूर्वक, काळजीपूर्वक किंवा मुद्दामपणे हे विसरतो की आपल्यामध्ये कमतरता आहे. इवन ही गेट्स अ गुड ऑप्शन टू प्रूव्ह हिमसेल्फ, ही ऑलवेज फेल्स ड्यू टू हिज इनसफिशियन्सी. जरी त्याला आयुष्यामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची चांगली संधी मिळाली,
तरीसुद्धा त्याच्यामध्ये असणाऱ्या अकुशलतेमुळे कमतरतेमुळे तो नेहमी हा फेल होत असतो, त्याच्यामध्ये अयशस्वी होत असतो. ही ऑलवेज ब्लेम्स हिज टूल्स अँड मेक्स एक्सक्युजेस. म्हणून तो आपल्या प्रत्येक अपयशाला काही ना काहीतरी कारण सबब ही देत असतो. यालाच म्हटलेलं आहे अ बॅड वर्कमॅन ऑलवेज ब्लेम्स हिज टूल्स. थर्ड एक्झाम्पल, ट्रॅव्हल ब्रॉडन्स द माइंड. ट्रॅव्हलिंग इज द बेस्ट फॉर्म ऑफ एज्युकेशन ॲज अ लर्निंग फ्रॉम द एन्व्हायरमेंट इज मोर इफेक्टिव्ह. इफ यू लिव्ह ऑल युअर लाईफ इन द सेम प्लेस यू आर लाईक द प्रोव्हर्बियल फ्रॉग इन अ वेल. प्रवास हा शिक्षणाचा सर्वोत्तम असा प्रकार आहे, कारण आपण आजूबाजूच्या वातावरणापासूनच अधिक प्रभावीपणे शिकत असतो. जर आपण आपले संपूर्ण जीवन एकाच ठिकाणी व्यतीत केलो किंवा जगलो तर आपली अवस्थासुद्धा त्या विहिरीमधल्या बेडकासारखी होईल, ज्याला म्हणीमध्ये कूप मंडूकता म्हणतात. म्हणजेच त्या बेडकाला त्या पाण्याबाहेरचं जग काहीच माहिती नसतं. म्हणजे काय म्हणता येईल? यू बिकम नॅरो माइंडेड, यू डोंट नो व्हॉट द वर्ल्ड आउटसाईड इज ट्रूली लाईक. देअर इज नो डाऊट दॅट ट्रॅव्हलिंग ब्रॉडन्स द माइंड अँड एनलिव्हन्स द स्पिरिट. अपार्ट फ्रॉम विविंग ऑफ नॅचरल अँड हिस्टॉरिकल साईट्स, ट्रॅव्हलिंग एनेबल्स अ पर्सन टू मीट डिफरंट पीपल अँड स्टडी देअर कस्टम्स, मोड ऑफ ड्रेसिंग, कल्चर अँड लँग्वेज ॲट अ क्लोज क्वार्टर्स. मीटिंग डिफरंट पीपल मेक अ पर्सन ब्रॉड माइंडेड अँड अ टॉलरंट. म्हणजे या जगामध्ये आपली अवस्था जर एखाद्या पाण्यातल्या बेडकाप्रमाणे झाली तर आपण सुद्धा संकुचित प्रवृत्तीचे होऊ शकतो. बाहेरच्या जगामध्ये खरोखर काय चाललेलं आहे, कोणत्या गोष्टी घडत आहेत हे आपल्याला माहिती होणार नाहीत. यासाठी प्रवासामधून आपल्याला वेगवेगळं ज्ञान आणि त्याची व्यापकता कळेल याच्यामध्ये काही शंका नाही आहे. एखादी गोष्ट मग ती नैसर्गिक असेल किंवा ऐतिहासिक आहे, ती स्वतः प्रत्यक्ष पाहण्याव्यतिरिक्त प्रवास करण्यामध्ये वेगवेगळ्या लोकांना भेटणे, त्यांच्या प्रथा, त्यांचा पोशाख पद्धती, संस्कृती आणि त्यांचा जवळून आपल्याला अभ्यास करता येतो. याच्यामध्ये त्यांच्या भाषांचा अभ्याससुद्धा करण्यास आपण सक्षम होतो. वेगवेगळ्या लोकांची भेट घेतल्यामुळं आपल्याला त्या व्यक्तींचे विचार आणि त्या व्यक्तींची सहनशीलता ही समजते आणि आपल्यामध्ये सुद्धा तो गुण आत्मसात होण्यास मदत मिळते. ट्रॅव्हलिंग ब्रिंग्स पीपल क्लोजर अँड ब्रॉडन्स वन्स आउटलुक. प्रवासामुळं लोक एकमेकांच्या जवळ आणण्यास मदत होते आणि एखाद्याचा दृष्टिकोन हा वाढला जातो. इट रिम्यूज प्रिज्युडायसेस अँड हेल्प अ पर्सन टू बिकम अ सिटीजन ऑफ द वर्ल्ड इन अ ट्रू सेन्स. जर एखादी व्यक्ती प्रवास करत असेल आणि त्याच्या मनामध्ये बऱ्याचशा चुकीच्या कल्पना, पूर्वाग्रह, दोष असेल, दूषित असेल, तो दूर करण्याचं काम हा प्रवास करतो. आणि एखाद्या व्यक्तीला खऱ्या अर्थाने जगाचे नागरिक होण्यासाठी प्रवास हा मदतच करत असतो. देअरफोर नेव्हर लूज एनी अपॉर्च्युनिटी टू ट्रॅव्हल. म्हणूनच प्रवास करण्याची कोणतीही संधी सोडू नका. इट विल बी अन एक्सपिरियन्स वेल वर्थ द टाईम अँड मनी स्पेंट ऑन इट. द वर्ल्ड इज बुक अँड ही हू स्टे ॲट होम रीड्स ओनली वन पेज. सो वन गेन्स अ ग्रेटर पर्स्पेक्टिव्ह ऑन अँड नॉलेज अबाउट द वर्ल्ड, अदर पीपल अँड वन सेल्फ वेन वन ट्रॅव्हल टू डिफरंट प्लेसेस. या प्रवासामध्ये आलेला अनुभव हा वेळ आणि पैशापेक्षा कितीतरी मौल्यवान असणार आहे. जर आपण घरी राहून काही गोष्टींचा अभ्यास केला तर या जगामधला एखादं पुस्तकाचं पान वाचल्यासारखं होईल, परंतु प्रवासामुळं या पुस्तकाचे अनेक पैलू आपल्याला अभ्यासायला मिळतील. म्हणून एखाद्या ठिकाणी प्रवास केल्यानंतर या जगाबद्दल, लोकाबद्दल, याच्या व्यतिरिक्त आपल्या स्वतःबद्दल आपल्याला अधिक माहिती मिळते. म्हणूनच असं म्हटलेलं आहे, ट्रॅव्हल ब्रॉडन्स द माइंड. फोर्थ एक्झाम्पल, इफ विंटर कम्स कॅन स्प्रिंग बी फार बिहाइंड. शेली. पी बी शेली यांचं वाक्य आहे पहा. दिस इज अ लास्ट लाईन ऑफ शेलीज फेमस पोयम ओड टू द वेस्ट विंड. द प्रोवर्ब इज अन एक्झाम्पल ऑफ होप.
इट मीन्स नथिंग इज परमनंट इन दिस वर्ल्ड. ही जे वाक्य दिलेलं आहे हे पी बी शेले यांच्या कवितेमधलं अंतिम वाक्य आहे. कवितेचं नाव आहे ओड टू द वेस्ट विंड. याचा अर्थ आहे आशावाद, म्हणजे या जगामध्ये चिरकाल असं काही नाही आहे. चेंज इज द रूल ऑफ द नेचर, बदल हा निसर्गाचा नियम आहे. वेन द कोल्ड विंटर कम्स अँड रूल ऑल ओवर द वर्ल्ड, इट इज नॉट परमनंट. निसर्गामध्ये एकदा थंडी पडली तर ती कायमचीच असू शकत नाही आहे, ती चिरकाल टिकणार नाही आहे. त्याच्यामध्ये बदल होणं हे अपेक्षित आहे. आफ्टर द अरायवल ऑफ विंटर स्प्रिंग सीझन सून टू कम, म्हणजे जर हिवाळा आला तर त्याच्यानंतर वसंत ऋतू हा येणार आहे. विंटर फॉलोड बाय द कलरफुल स्प्रिंग विच ब्रिंग्ज अ कलरफुल फ्लावर्स अँड बर्ड्स अ स्वीट सॉन्ग्स. आफ्टर ऑल द सर्कल ऑफ सीझन कम्प्लीटेड नॅचरली. जर आपण हिवाळ्याची तुलना आपल्या आयुष्यातल्या कष्टाबरोबर केली तर त्याच्यानंतर येणारा वसंत ऋतू आपल्या आयुष्यामध्ये अधिक अधिक रंग आणि आनंद घेऊन येणार आहे. म्हणजे आपल्या आयुष्यामधल्या घडामोडीसुद्धा ह्या एखाद्या निसर्गचक्राप्रमाणे आहेत. डे इज फॉलोड बाय नाईट अँड नाईट बाय डे. जसं दिवसानंतर रात्र होते आणि रात्रीनंतर परत दिवस येतो, सिमिलरली इन अ लाईफ एव्हरी पिरियड ऑफ सॉरो अँड डिस्पेअर हॅज ॲट लास्ट कम टू द एंड. इट इज फॉलोड बाय अ पिरियड ऑफ पीस कम्फर्ट अँड जॉय. तसंच आपल्या आयुष्यामध्ये एखादं दुःख आलं तर त्या दुःखाचा सुद्धा शेवट हा असणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये समाधान आरामदायीपणा आणि आनंद हा येणारच आहे. वी मस्ट हॅव अ फर्म बिलीफ इन युअर गुडनेस ऑफ थिंग्ज अँड हॅव अ स्ट्रॉंग सेल्फ कॉन्फिडन्स. म्हणून आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये स्वतःच्या चांगुलपणावरती विश्वास असला पाहिजे की आयुष्यामध्ये ही वेळसुद्धा जाणार आहे, काहीही चिरकाल टिकणारं नाही आहे. देर इज नो ऑकेजन ऑर फिलिंग्ज ऑफ डिसमेड इफ होप्स आर ड्यूब्स फियर्स मे बी लायर्स. आयुष्य जगत असताना निराश वाटण्याचा कोणताही प्रसंग नाही आहे. जर आपल्या मनामध्ये प्रचंड आशा अपेक्षा असतील तर एखादं येणारं संकट किंवा भीती ही सुद्धा त्या ठिकाणी काय होऊ शकते, खोटी ठरू शकते. म्हणजेच आपला आपल्या आयुष्यामध्ये स्वतःवरती विश्वास असणं हे गरजेचं आहे आणि कोणतीही गोष्ट कायम टिकणारी नाही. द बेस्ट ॲटिट्यूड इन लाईफ इज दॅट ऑफ अन ऑप्टिमिस्टिक. आयुष्यामधला सगळ्यात महत्त्वाचा दृष्टिकोन काय आहे तर आपण आशावादी असलं पाहिजे. जॉयज अँड सॉरोज शुड बी ट्रीटेड इन देअर ओन स्टेप. आपल्या आयुष्यामध्ये येणारं आनंद आणि दुःख किंवा सुख आणि दुःख या गोष्टी त्या त्या पद्धतीनं आपण हाताळल्या पाहिजेत. दे शुड बी गिवन इक्वल ट्रीटमेंट. सुखाला आणि दुःखालासुद्धा आपण योग्य पद्धतीनंच हाताळणं गरजेचं आहे. त्यांची ट्रीटमेंटसुद्धा इक्वल असली पाहिजे. इफ एनी वन फेस फेल्युअर इन हिज लाईफ ही विल हॅव होप फॉर सक्सेस. जर एखाद्या व्यक्तीला आयुष्यामध्ये अपयश आलं असेल तर त्यांना खचून न जाता पुढे यशाची अपेक्षा तो ठेवू शकतो. इट अ लाईक एव्हरी डे इन एव्हरी वे आय गेट बेटर अँड बेटर. आयुष्यातल्या प्रत्येक दिवसामध्ये मला आलेल्या संकटामुळं मी आणखी कणखर बनत गेलो, चांगला बनत गेलो. दस वी मस्ट ॲश्युअर दॅट आवर सॉरोज शॉर्ट लिव्ड अँड अ पिरियड ऑफ जॉय अवेड्स अस. सच थिंकिंग विल ऑलवेज मेंटेन अवर पीस अँड माइंड अँड पॉझिटिव्ह थिंकिंग. म्हणूनच आपण आपल्या आयुष्यामध्ये ही खात्री बाळगली पाहिजे की दुःख ही थोड्या कालावधीपुरती असतात, ते सरून गेल्यानंतर सुख आपली वाट बघत आहे. म्हणून आपण आयुष्यामध्ये अत्यंत सकारात्मक दृष्टिकोन सकारात्मक मनानं राहिलं पाहिजे. म्हणूनच तर पी बी शेली आपल्या कवितेमध्ये म्हणतात, इफ विंटर कम्स कॅन स्प्रिंग बी फार बिहाइंड. जर आयुष्यामध्ये हिवाळा दुःख आलं असेल तर सुख हे फार लांब असणार नाही आहे. म्हणजे आयुष्यामध्ये आपण पॉझिटिव्ह थिंकिंग केलं पाहिजे. फिफ्थ आहे पा, वन गुड टर्न डिझर्व्स अनदर. दिस इज व्हेरी ओल्ड मॅग्झिन. ही फार प्राचीन किंवा जुनी अशी म्हण आहे. इट मीन्स वेन समवन हेल्प्स यू इन डिफिकल्ट सिच्युएशन यू शुड ऑल्सो गिव्ह बॅक वेन यू गेट अन अपॉर्च्युनिटी. जर
एखादा व्यक्ती तुम्हाला अडचणीच्या काळामध्ये मदत करतो तर तुम्ही सुद्धा त्याला त्या व्यक्तीला जर आयुष्यामध्ये संधी मिळाली तर मदत करणं महत्त्वाचं आहे. When someone does you a great help, जर एखादा व्यक्ती तुम्हाला अत्यंत महत्त्वाची मोठी अशी मदत करतो, you must never forget it. तुम्ही विसरता कामा नये. You must look out for the right opportunity to do a help to that person. आपण आपल्या आयुष्यामध्ये अशा एका संधीची वाट बघितली पाहिजे की त्या काळामध्ये आपण सुद्धा त्याला सर्वोत्तम अशी मदत देऊ शकतो. If you do not get that chance, then you must pass on the good act to someone else. जर आपल्याला त्या व्यक्तीला मदत करण्याची संधी आयुष्यामध्ये नाही मिळाली तर आपण आपल्या आयुष्यामधली सर्वात महत्त्वाची मदत इतर व्यक्तींना करू शकतो. It is a quiet fact of life that a good deed done to another always return in good way. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये जर आपण एखाद्याला मदत केली तर आपल्याला ती मदत फिरून चांगल्या परताव्यासह आपल्याला मिळते. हेन्स यू मस्ट ऑलवेज रिटर्न गुड विथ गुड. म्हणजे आपण चांगल्यासाठी चांगल्याच पद्धतीनं काम केलं पाहिजे. देअर फॉर द आयडिया बिहाइंड दिस प्रोव्हर्ब इज दॅट इफ वन पर्सन डज समथिंग काइंड इट इज गुड टू रिफंड दॅट काइंडनेस टू अदर. म्हणजेच या म्हणीमागं हीच कल्पना आहे. जर एखाद्या व्यक्तीनं आपल्याला काही चांगल्या गोष्टी दिल्या असतील तर आपण तो चांगुलपणा इतरांना परत केला पाहिजे, इतरांच्यासाठी वापरला पाहिजे. दिस आयडिया ऑफ हेल्पिंग अँड रिसिविंग हेल्प ही संकल्पना आहे इतरांना मदत करणे आणि मदत स्वीकारणे. देअरफोर युअर गुड गेस्चर ऑर वर्क विल बी प्रूव्ह फ्रुटफुल टू यू ॲज अ रिवॉर्ड. म्हणूनच आपण केलेली एखादी चांगली कृती जी इतरांसाठी केलेलं चांगलं काम आहे ते फळास येऊ शकतं आणि आपल्याला नंतरच्या काळामध्ये एक चांगला परतावा त्याच्याबद्दल मिळू शकतो. इट मीन्स अ फेवर इन रिटर्न फॉर अ फेवर. देर इज वन पोयम अबाउट अ मॅन हू हेल्प अन ओल्ड वुमन टू क्रॉस द रोड. द वुमन ब्लेस्ड फॉर हिम फॉर हेल्प. वन डे द मॅन नोज दॅट हिज मदर ऑल्सो गेट अ ग्रेट हेल्प फ्रॉम अननोन पर्सन वेन शी वॉज इन ट्रबल. एक कथा या संदर्भात अशी सांगितली जाते की एक व्यक्ती एका वयोवृद्ध स्त्रीला रस्ता पास करण्यासाठी महत्त्वाची मदत करतो. त्यावेळेला ती स्त्री त्याला आशीर्वाद देते की तुलासुद्धा अशा पद्धतीनं कोणीतरी मदत करू दे. आणि नंतर त्याला कळतं की आपली स्वतःची आई एका अडचणीमध्ये असताना अशाच व्यक्तीनं तिला मदत केलेली होती. In relay race of life, we must continue to pass off the baton of kindness to another. आपल्या आयुष्याचं जीवन ही एका रिले रेससारखी आहे आणि आपल्या हातामध्ये असणारी जी काइंडनेस आहे, दयाळूपणा आहे, मदत करण्याचा भाव आहे, तो बॅटन आहे, ते आपण इतरांना पास केलं पाहिजे. नेवर हेजिस्टेट टू डू गुड फॉर ऑदर्स. इतरांसाठी चांगलं काम करण्यासाठी कधीही मागे पडू नका किंवा कचवचू नका. फॉर वन गुड टर्न डिझर्व अनादर. लक्षात ठेवा, एक चांगलं वळण आपल्याला आणखी चांगल्या वळणाला निमंत्रण आमंत्रण देऊ शकतं. विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आपण एक्सपॅन्शन ऑफ आयडियाज याचे 5 सिंपल असे एक्झाम्पल घेतलेले आहेत. याच्या अनुषंगानं आपण याच्यामध्ये काही आणखी एक्झाम्पल्स वाढवू शकता. किमान 100 ते 150 शब्दांमध्ये आपल्याला हे उत्तर लिहायचं आहे जे 4 गुणांसाठी विचारलं जाणार आहे. मला अशी खात्री आहे की या 5 एक्झाम्पल्सवरून आपल्याला ओव्हरऑल आयडिया आली असेल की एक्सपॅन्शन ऑफ आयडियाज हे कशा पद्धतीने लिहायचं आहे. आय होप यू लाईक अँड अंडरस्टूड दिस टॉपिक. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब अँड हिट द बेल बटन टू गेट ऑल द अपडेट्स अँड न्यू नोटिफिकेशन्स अबाउट 11th and 12th स्टँडर्ड. प्लीज गिव दिस व्हिडिओ थम्स अप अँड डू शेअर इट विथ युअर फ्रेंड्स. आय विल टॉक टू यू सून. टिल देन कीप वॉचिंग, कीप शेअरिंग. English with Shirgave sir. Thank you very much. Once again. Please like, share and subscribe.